समूहशास्त्रासंदर्भात बऱ्याच लोकांचे बरेच गैरसमज आहेत, ते आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. ते गैरसमज कुठले आहे ते मी पहिले तुम्हाला क्लिअर करतो आणि त्यानंतर मी या विषयांकडे वाढणार आहे. समूहशास्त्राबद्दल लोक म्हणतात की एक जैनी शक्ती आहे, बाणावती आहे, जादूटोणा आहे, पण तसा काही प्रकार नाही. समूहशास्त्र हे सायन्स आहे आणि सायन्सवरती आधार मिळतो. त्या सायन्सचा फायदा करून आपण आपलं आत्मविश्वास वाढवू शकतो, एकाग्रता वाढवू शकतो. आपल्याला जे काही शारीरिक आजार जे व्यतिरिक्त जे काही आजार आहेत ते आपण या समूहशास्त्राद्वारे बरे करू शकतो. मी आता तुम्हाला मी जे काही पॉईंट लिहिलेले आहेत त्या पॉईंटप्रमाणे तुम्हाला मी माहिती देतो. सुरुवातीला माझा पहिला मुद्दा आहे समूहशास्त्र म्हणजे काय. तर समूहशास्त्र हे मनाचे शास्त्र आहे आणि आता मी तुम्हाला सांगेन की मागच्या जन्मापर्यंत आपण जाऊ शकतो पण हे अजून 100% सिद्ध झालेले नाही, परंतु 0 एजपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झालेलं आहे. समूहशास्त्र ही एक कला आहे, ही साधना आहे आणि हे अंतर्मन आणि बाह्यमन ह्याचा खेळ. आता समूहशास्त्र त्या द्वारे आपण कोणकोणत्या सूचना वगैरे घेऊ शकतो. समूहशास्त्रामुळे आपण समूहशास्त्राची हे केलं तर आपल्याला आजूबाजूची जाणीव कमी व्हायला लागते. आपल्याला 2 मनं आहेत, एक अंतर्मन आहे आणि एक बाह्यमन आहे. ज्यावेळेस आपण बाह्यमन बाजूला करतो आणि अंतर्मनामध्ये हे करतो त्यावेळेस त्या सूचना असतात त्या चांगल्या प्रकारे आपल्या मिळत असतात. अशा अवस्थेत म्हणजे आपल्याला समजा सकाळी लवकर उठायचं असेल तर आपल्याला अलार्म लावायला लागतो, परंतु तुम्ही सूचना घेतल्या आणि त्या अंतर्मनापर्यंत गेल्या तर तुम्हाला सकाळी उठण्यासाठी अलार्मची गरज पडत नाही. म्हणजे अंतर्मन एवढं जागृत आहे की ते बाह्य मनापर्यंतपेक्षा 9 पट जास्ती काम करत असते. दुसरं आहे समूह करण्यासाठी काही वेळ वगैरे लागतो का, म्हणजे सामूहिक करण्यासाठी म्हणजे एखाद्याला सामूहिक करायचं आहे तर त्यासाठी किती वेळ लागतो. तर मी सांगेन की जशी आपल्या हाताची 5 बोटं सारखी नाही त्याप्रमाणे प्रत्येकाची ग्रहण क्षमता ही कमी जास्त असू शकते. जसं तुम्ही एखाद्याची ग्रहण क्षमता चांगली असेल किंवा त्याची मनाची इच्छा चांगली असेल आणि तो तर त्याला 2 ते 3 मिनिटं लागू शकतात, परंतु एक सर्वसामान्य माणूस आहे पण त्याची मनाची तयारी आहे तर तो जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये सामूहिक होऊ शकतो. दुसरं आहे माझ्या 14 उदाहरण आत्मसंमोहन आणि स्वसंमोहन. आता आत्मसंमोहन म्हणजे काय, तर जो व्यक्ती समूह विद्या शिकलेला आहे तो आत्मसंमोहन करू शकतो. आत्मसंमोहन म्हणजे काय की स्वतःला स्वतः सूचना देणे, म्हणजे आपल्याला आपण स्वतः सूचना दिल्या की मी पॉझिटिव्ह होत आहे तर आपण पॉझिटिव्ह होत आहे. आता समजा मला गुगुल्या होत नाही पण मी सूचना घेतली की मला गुगुल्या होत आहे तर तुम्हाला गुदगुल्या होऊ शकतात आणि मी सूचना घेतली की मला गुदगुल्या होणार नाही तर तुम्हाला गुदगुल्या होणार नाही. थंडीच्या दिवसामध्ये समजा तुम्ही सूचना घेतली की मला थंडी वाजणार नाही तर तुम्हाला थंडी वाजणार नाही. अशा प्रकारे आपण आपल्याला सूचना देऊ शकतो. प्रसूतीच्या काळामध्ये ज्या स्त्रियांना जे वेदना होतात ते समज संवाद विद्या शिकलेले असतील तर त्या अशा सूचना देऊन त्या वेदना कमी करू शकतात. काही महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये काही लैंगिक समस्या असतात तर लैंगिक समस्या ही समूहाच्या विद्याद्वारे तुम्ही पूर्ण होतात. स्वसंवाद केलेली चांगला आहे. माझा 5वा मुद्दा आहे झोप व समूहांमधील फरक काय. तर झोप ही आपल्या आरामासाठी असते पण समूह ही आपल्याला एक विद्या प्राप्त करण्यासाठी असते, एक जागरूकता निर्माण होते. समूह अवस्थेमध्ये 2 समूह जे असतात, पहिली अवस्था जी असते ती गेल्यानंतर दुसरी अवस्थामध्ये गेल्यानंतर माणूस जागृत होतो आणि ज्या सूचना घेतो तो कायमस्वरूपी त्याच्या लक्षामध्ये राहतो. आता समूहामुळे होणारे कोणते आजार बरे होऊ शकतात, तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगेन की शारीरिक आजाराव्यतिरिक्त सगळेच आजार तुमचे बरं होऊ शकतात, त्याच्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. आता मी तुम्हाला समूहामुळे काय फायदे होऊ शकतात की आता मी समूह विद्या शिकलेला आहे
आणि समजा मी आता तुम्हाला एखादी सूचना घेतो की एखादी गोष्ट आहे, एखादा समजा कडू कागद आहे, ते मला कडू कागद गोड लागणार अशी समज मी मनापासून समज सूचना घेतली तर ते कडू कागद मला गोड लागतो, म्हणजे आपली चवही आपण संबोधनशास्त्राद्वारे आपण हे करू शकतो. तर संबोधनशास्त्र हे आपल्या प्रगतीसाठी चांगलं आहे आणि संबोधनशास्त्र हा प्रत्येकाने संबोधनशास्त्र केल्याने तुमची प्रगती होऊ शकतो. आणि एक महत्त्वाचा दावा तुम्हाला मी सांगतो, संबोधनशास्त्र ही एक मनाचं शास्त्र आहे, ही कला आहे, ही एक सिद्धी आहे. ती ती कशाप्रकारे काम करते हे मी तुम्हाला सांगतो. संबोधनशास्त्र हे बाह्य मन आणि अंतर्मन अशी दोन मनं असतात, पण ती प्रत्यक्षात दाखवता येत नाही, परंतु त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही अनुभव घेऊ शकतो. ज्याप्रमाणे साखरी जी आपण बघून समजाय करतो तसं समोर हे प्रात्यक्षिक केल्याशिवाय ते अनुभवता येत नाही. तर समोरमुळे आपले एकाग्रता वाढू शकते, आत्मबल वाढू शकतं, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स अशा अनेक आजार आहेत ते दूर होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट विसरतो किंवा त्याला पाठांतर करायला लागतं किंवा त्याला काही शारीरिक आधार आहे तो तो सुटका घेऊन तुम्ही ते बरे होऊ शकता. काही एक मी छान उदाहरण देईन, तुम्हाला जी लहान मुलं असतात त्यांना झोपेमध्ये जी सू वगैरे करत असतात तर लक्षात ठेवा हा एक मानसिक आधार आहे. ही ती जी सू करत असते त्याला समज तुम्ही सूचना दिल्या त्याच्या अंतर्मनापर्यंत की तू आता ही सू करणार नाही आणि ही समज आज ते 10 दिवस त्याला सूचना दिल्यानंतर ते चांगले रिझल्ट येतात आणि ते विचारांमध्ये जी शू वगैरे करतात ते करत नाही. मित्रांनो, मी एक आता शेवटचा एक प्रयोग करून तुम्हाला दाखवू इच्छितो. आता मी माझी चव कशाप्रकारे बदली करतो ते बघा. मी समज आता मनापासून समज सूचना घेतली की एक कडू कागद आहे आणि ते खाल्ल्यानंतर मला ते गोड लागणार. आता मी ती आत्मसूचना घेतो आणि त्या अंतरसूचना घेतल्यानंतर माझ्याकडे जे कडू कागद आहे ते मला गोड लागणार. तर मी सर्वप्रथम थोडा वेळ घेतो आणि सूचना घेतो आणि तुम्हाला ती प्रात्यक्षिक दाखवतो आणि हे प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर समजा तुम्हाला संबोधनशास्त्र तुम्ही शिकायचं असेल तर मी माझा टॅबलेट तुम्हाला दिलेले आहे त्याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे संबोधन विद्यासोबत शिकायचे असेल तर तुम्हाला 8 ते 10 दिवसांमध्ये ते शास्त्र तुम्ही सिद्ध करू शकता. मला या क्षेत्रामध्ये जवळजवळ 15 वर्षाचा अनुभव आहे. माझे गुरु मनोहर नाईक आहे, ते प्रख्यात संबोधनतज्ञ आहे. त्यांची बरीचशी पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये सापडतील. गेल्या मी त्यांच्याबरोबर 20 ते 25 वर्षापासून त्यांच्याकडे ही विद्या शिकत. तर मित्रांनो, मी आता अंतर्मनाला सूचना देऊ, मी माझी दिव्याची चव कशी चेंज करतो ते बघा आणि माझ्याकडे हे कागद आहे, हे कागद आहे, हे खोटं कागद नाही आहे, हे खरं कागद आहे. आणि मी अंतर्मनाला सूचना दिल्यानंतर माझ्या अंतर्मन हे अंतर्मन जे आहे हे बाह्य मनापेक्षा 9 पटीने अधिक शक्तिशाली आहे. म्हणजे तुम्हाला एखादी समज आता मी तुम्हाला सांगितलं पहिले माहिती ते तुमच्या लक्षात येणार, मी सांगितलं तुम्हाला दुखुऱ्या होणार नाही. तर ही आपल्याला ज्या काही अवस्था असतात की आपण मनामध्ये फिट झालेल्या आहात त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्याला घडत असतात. एखाद्या तुम्ही ठिकाणी गेला रात्रीच्या ठिकाणी तुमच्या मनात ती भीती बसलेली असते की तिथं गेल्यानंतर भूत दिसतात, ही मनामध्ये अवस्था आहे, प्रत्यक्षात तिथं कुठलीच वस्तू नसते हे लक्षात ठेव. आणि ती भीती आपल्याला माणसाला ती गोष्ट दिसायला लागते तर असं आहे. तर मित्रांनो, तिथं म्हणजे अंधारात भूत नसतं किंवा हे सगळ्या छोट्या गोष्टी आहेत त्या साईने सिद्ध झालेले आहेत. तसंच तिथं आपलं अंतर्मन हे एवढं जागृत आहे ते 9 पट काम करतं आणि ते कसं करतं ते बघा. मी आता सूचना घेतो आणि त्याच्यानंतर हे कडू कागद खाल्ल्यानंतर ते मला गोड लागले. मी पहिल्यांदा सूचना घेईन की हे जे कडू कागद आहे ते मला गोड लागणार आहे, ते कडू नाही ते गोड आहे. कडू कागद हे जे आहे माझ्या आता ते गोड आहे, ते गोड आहे, ते गोड आहे आणि हे खाल्ल्यानंतर मला ते गोड लागणार. त्याची चव मला कंप्लीट गोड लागते. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या चवी किंवा तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल, एकाग्रता वाढवायची असेल, तुमच्या काही अडचणी असतील, दैनिक अडचणी असतील किंवा काही तुम्हाला
व्यवहारिक जीवनामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील ते मी तुमचे प्रॉब्लेम दूर करू शकतो, तर तुम्ही माझ्या आत्मसमोराच्या प्रार्थना